महानगरपालिका महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ट्रेड युनियन यांच्या अथक परिश्रमामुळे आणि आमदार प्रणितीताई शिंदे यांच्या प्रयत्नामुळे 249 रोजंदारी कर्मचाऱ्यांना सेवेमध्ये कायम करण्यात आलंय. सोलापूर महापालिका महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ट्रेड युनियनच्या सततच्या पाठपुरावा आणि आमदार प्रणितीताई शिंदे यांच्या सततच्या प्रयत्नामुळे सोलापूर महानगरपालिकेतील विविध संवर्गातील 249 बदली रोजंदारी आणि 22 वाहनचालक या कर्मचाऱ्यांचा सेवेत कायम करण्याचा प्रस्ताव नगरविकास खाते मंत्रालय शासनास मंजुरीस दिनांक 19 मे 2023 रोजी पाठवण्यात आलेला असून यामध्ये 141 बिगारी मलेरिया क्षेत्र कार्यकर्ता 25 सफाई कर्मचारी 13 क्षयरोग आरोग्य निरीक्षक 9 चावीवाला 21 मजूर 14 आया 9 झाडूवाली 6 आरोग्य निरीक्षक 4 क्लार्क 4 पंप ऑपरेटर 2 असे एकूण 249 विविध संवर्गातील बदली रोजंदारी कर्मचारी सेवेत कायम होणार असल्याचं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ट्रेड युनियनचे अध्यक्ष कामगार नेते बापूसाहेब सदाफुले यांनी सांगितलं. सोलापूर महानगरपालिका महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ट्रेड युनियनच्या वतीने गेल्या 2 ते 3 वर्षापासून 6/4/95 जे सेवक आहेत त्या सेवकांना सेवेत कायम करण्यासाठी आमचा संघर्ष चालू होता. त्या अनुषंगाने लोकप्रिय आमदार प्रणिताई शिंदे यांच्या माध्यमातून नगरविकास खाते मंत्री एकनाथ शिंदे साहेब तत्कालीन आणि आताचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या समवेत 25/1/2022 बैठक आयोजित केली होती. त्या अनुषंगाने 6/4/95 कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्याच्या अनुषंगाने 16 वाहनचालक आणि 6/4/95 6 वाहनचालक अशी 22 वाहनचालक आणि 249 विविध संवर्गातील बदली रोजंदारी सेवक यांना सेवेत कायम करण्यासाठी 6/4/95 जो प्रस्ताव आहे तो प्रस्ताव शासनास पाठवण्यासंदर्भात चर्चा केली होती. त्या अनुषंगाने 19/5/2023 सोलापूर महानगरपालिकेचे कर्तव्यक्ष आयुक्त शीतल तेलियोगले मॅडम यांनी प्रशासनामध्ये पत्र पाठवलेलं आहे. ते पत्र अधिकृत महामानव डॉक्टर आंबेडकर युनियनच्या पदाधिकाऱ्याला युनियनला प्राप्त झालेलं आहे. या कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्यासाठी लोकप्रिय आमदार प्रणिताई शिंदे यांनी गेल्या वर्षामध्ये अनेक वेळा नगरविकास खाते मंत्री प्रशासक शीतल तेलियोगले मॅडम यांच्याशी चर्चा करून हे पत्र 19/5/2023 नगरविकास खाते मंत्रालय या ठिकाणी पाठवलेलं आहे आणि त्या अनुषंगाने प्रणिताई शिंदे यांचं ट्रेड युनियनच्या वतीने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या वतीने त्यांचे आभार मानतो व तसेच सोलापूर महानगरपालिकेचे कर्तव्यक्ष आयुक्त माननीय शीतल तेलियोगले मॅडम यांचे सुद्धा मनापासून आभार मानतो व तसेच सोलापूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त माननीय संदीप कारंजी साहेब विजय खोराटे साहेब व तसेच भगत मॅडम यांचे व तसेच दोंतुल साहेब यांचे मनापासून आभार मानतो. यावेळी आमदार प्रणितीताई शिंदे या 249 कर्मचाऱ्यांचा आणि 22 वाहनचालक कर्मचाऱ्यांचा प्रस्ताव शासनाला मंजुरीस पाठवण्याच्या संदर्भात सोलापूर महापालिकेचे आयुक्त शीतल तेलियुगले यांच्याशी समक्ष भेटून चर्चा करून या कर्मचाऱ्यांचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यास सूचना केल्या होत्या. यावेळी त्यांच्यासमवेत चेतन भाऊ नरोटे अमोल बाबूसाहेब शिंदे अध्यक्ष कामगार नेते बापूसाहेब सदाफुले आणि ट्रेड युनियनचे पदाधिकारी उपाध्यक्ष बीटी जाधव खजिनदार अरुण म्हेत्रे वाहनचालक प्रमुख लक्ष्मण मुरटे प्रभुलिंग पुजारी पिंटू जटी थोर संतोष कांबळे सायबन्ना हदिमणी रामचंद्र चंदनशिवे धनाजी लोंढे आणि कर्मचारी वर्ग उपस्थित होता.